सुरेखा चिकणे गृहिणी राहणार वडवली 20 मे 2003 पासून बेपत्ता. वनिता गायकवाड गृहिणी राहणार धूम 9 ऑगस्ट 2006 पासून गायब. जागाबाई पोळ गृहिणी राहणार धूम 15 ऑगस्ट 2010 पासून बेपत्ता. नथमल भंडारी व्यवसायानं सोनार राहणार वाई 7 डिसेंबर 2015 पासून गायब. सलमा शेख नर्स जानेवारी 2016 पासून बेपत्ता. आणि मंगल जेधे अंगणवाडी शिक्षिका 16 जून 2016 पासून गायब. या 6 च्या 6 बेपत्ता लोकांचे खून झालेत आणि त्यांचा खून करणारा नराधम एकच, वाई परिसरात डॉक्टर म्हणून वावरणारा संतोष पोळ. धूम गावातल्या त्याच्या राहत्या घराजवळ सुरेखा चिकणेचा सांगाडा सापडला, तर विनिता गायकवाडचा मृतदेह त्यानं कृष्णा नदीत फेकून दिला. बाकीच्या चौघांना त्यानं आपल्या फार्म हाऊसवरच पुरून टाकलं. मृतदेह पुरण्यासाठी तो आधी खड्डा खोदायचा आणि लोकांना संशय येऊ नये म्हणून त्यावर झाड लावायचा. या फार्म हाऊसमध्ये 4 लोकांचे मृतदेह आढळून आलेले आहेत. ठिकठिकाणी अशा पद्धतीने खड्डे खोदून त्यांनी हे मृतदेह गाडले होते. याशिवाय एक मृतदेह जो आहे तो त्यांनी त्याच्या स्वतःच्याच घराजवळ गाडला होता अशी देखील माहिती समोर येते. डॉक्टर संतोष पोळ हा थंड रक्ताचा सराईत गुन्हेगार असल्याचं उघड झालंय. भूल देण्याच्या इंजेक्शनचा ओव्हरडोस देऊन त्यानं हे खून केले. प्रामुख्यानं आर्थिक फायद्यासाठी त्यानं हे हत्याकांड घडवल्याचं सांगितलं जात आहे. 13 वर्षात केलेले खून पचवण्याकरता त्याला कोणाची साथ होती का याचा पोलीस शोध घेत आहे. आरोपी आहे तो, मी सांगितल्यामुळे अत्यंत चलाक आहे तो. जो वर्जन सांगतोय ते सगळे आम्हाला व्हेरीफाय करावे लागतील. त्याच्या वर्जनमध्ये पूर्ण विश्वास ठेवणं कठीण आहे. त्याला बाकीचे विटनेसेस कोरॅबरेटरी इव्हिडन्स या सगळ्यांची जुळणी करून हत्येचा मोटिव्ह, यात वेगवेगळे फिनॅन्शियल मोटिव्ह जास्त प्रमाणावर आहे, तर त्या अनुषंगाने आम्ही तपास करून त्यात तुम्हाला योग्य वेळेला त्याची माहिती देऊ. संतोष पोळनं ज्यांचे खून केले त्या प्रत्येकाशी त्याचे चांगले संबंध होते. ही पोलखोल होताच मृतांच्या नातेवाईकांना धक्का बसलाय. या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी नातेवाईकांनी केली. फसवलं होतं आम्हाला, फसवलं होतं, त्यामुळे डॉक्टर म्हणले नानी मी तुमची तुम्हाला जमीन मिळवून देईल म्हणून ते आमच्या याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झाले होते. माझ्या आईने त्यांच्यावर विश्वास ठेवला होता, पण मी त्यावेळेस लहान होते. पण माझी आई त्यांच्यासोबतच बाजाराला गेली होती आणि ती परत आलीच नाही. वाई परिसरात संतोष पोळचा वावर एखाद्या कथित पुढाऱ्यासारखा असायचा. विविध कारणांनी तो पोलिसांवर दबाव आणायचा, त्यामुळेच प्रकरणाचं गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकारी वाईत दाखल झाले. या परिसरातून गायब झालेल्या इतर लोकांचाही पोळशी काही संबंध होता का या दृष्टीनंही पोलीस तपास करत आहेत. एखादा खून करणं जितकं अवघड असतं तितकंच अवघड तो खून पचवणं असतं. डॉक्टर संतोष पोळनं तब्बल 6 खून केल्याचा आरोप आहे. थोडे थोडके दिवस नाही तर कितीतरी वर्ष त्यानं हे प्रकरण दडपून ठेवलं. आता मात्र संतोष पोळ पोलिसांच्या अटकेत आहे, त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा आता होणं अपेक्षित आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप खेंगरेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, धोम, सातारा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.